देवयानी, तू आज इथे आलीस, खूप बरं वाटलं. खरं कौतुक आणि श्रेय तर विक्रमादित्यांचंच आहे. त्यांच्यामुळेच देवयानी परत आली शाळेत. हो की नाही ग देवयानी? एक मिनिट. देवयानी, गेले 2-3 दिवस फार अस्वस्थ आहे बघ. अगं झोपच नव्हती. सतत एकच काळजी, इतकी वर्षे चालू असलेली सरस्वती पूजा यावर्षी कशी होणार? पण तू आलीस आणि. शरद सर, मी या शाळेसाठी परकी आहे का? माझीच शाळा आहे. चल मकरंद. हां काका, मी आलेच. दादूंनी सुरू केलेली ही प्रथा या वर्षीपासून थांबते की काय अशी आम्हाला भीती वाटत होती. पण आपल्या सुदैवानं तसं झालं नाही आणि याबद्दल तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलावलं म्हणून मी खरंच तुमची आभारी आहे. अगं आभार आमचे कसले मानतेस? आभार मानायचेच असले तर विक्रमादित्यांचे मान. त्यांच्यामुळेच ते सगळं शक्य झालं. आम्ही फक्त निमित्त मात्र. विक्रमादित्य, तुम्ही आज पहिल्यांदाच पूजेला आलात, तुम्हाला कसं वाटतंय? सन्मार्ग आणि सन्मती, लाभो सदा सदसंगती. खर तर आमच्या लहानपणापासून आम्ही ही प्रार्थना ऐकत आलो, पण त्याचा अर्थ आज आम्हाला खऱ्या अर्थाने कळला.
बेटर लेट देन नेवर. थैंक्स देवयानी. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए उसे कहो कभी सामने तो तू इथे काय करतेस? पाडवा आहे ना आज. गोदा काकूला नमस्कार करायला आले होते. कुठे आहे ती? मागे मागे. तू तिथला शर्ट दे मासा. चल. तू काय स्वतःला सलमान खान समजतोस? घरभर अशी बॉडी दाखवत फिरायला? हे असं घरभर फिरण्याचेच भाडं भरतो मी, कळलं ना? दे दे शर्ट दे. देत नाही. जा जा. माझा शर्ट तुझ्याकडे बघून लोक काय म्हणतील ना, याचा विचार कर. मागे थांब मागे थांब. हाऊस नाहीये मला. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ दूसरा कुठला गाडा येत नाही वाटत. उससे कहो कभी सामने तो आए ना ना नाना कभी सामने. छान दिसतोयस. झनन झनन झन झनन झनन झन झनन झनन झन. या ड्रेस मध्ये तू ही नेहमीपेक्षा सुंदर दिसतेस. कडुलिंब कडुलिंब गोदा काकूने आणायला सांगितलं होतं. हे कशासाठी असत? हा पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला खाल्ला ना तर एकमेकांच्या मनातला कडवटपणा ह्याने कमी होतो. ऍक्च्युली राज, सुरुवातीला तू सुद्धा माझ्याशी कडवटपणानेच बोलायचास. तू खाल्ला पाहिजेस. साक्षी, तुझ्या बरोबरच आणि तुझ्या आठवणीतल्या प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी गोडच होता. आता तू म्हणतेस तर तुझ्या बरोबरच आणि तुझ्या आठवणीतला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी गोडच होता. आता तू म्हणतेस तर होते. नको खाऊस तो पाला तू. राज आहे तो कडू आहे, मूर्खपणा करू नकोस. वेडास का तू? हो वेडा आहे मी. राज राज अरे कुठे चाललाय तू? काका निघूया. उद्या आपली शाळा इकडेच भरणार, तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवायला येणार ना? बघ.
राज, राज एक मिनट था। राज अरे, राज कुठे घेऊन चाललास? कुठे घेऊन चाललास राज? दोन मिनिटं मला काही कळलंच नाही। आधीच खूप उशीर झालाय साक्षी, आता मला अजून उशीर नाही करायचा। म्हणजे तुझ्यासोबत येताना प्रत्येक वेळेला मला असंच धावावं लागेल? नाही, आतापर्यंत मी एकटाच धावत होतो, म्हणून कसंही वाट दिसेल तिकडे पळत सुटलो, पण आता नाही। मला इथे का घेऊन आलास? सांगितलं ना, कुठेतरी थांबायला आहे, या तलावाजवळ तर रस्ताच येऊन थांबतो। चल मग मागे वळूया। नाही सर, मी रिकाम्या हाताने मागे नाही फिरणार। तूच म्हणायचीस ना, हा तळोबा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, मग आज मला याच्याकडे काही मागायचं आहे। कसं मागायचं तूच सांग। तळोबाच्या अगदी जवळ जा, दोन्ही हात असे लांब कर आणि तळोबाला जोरात हाक मार। आता तुला जे हवंय ते माग। साक्षी म्हणते तू मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस, मग आज मलाही तुझ्याकडे काही मागायचंय। माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे, मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय। मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे, आणि जोपर्यंत तू माझ्या मनातली इच्छा पूर्ण करत नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही। बोल तळोबा, बोल। मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत।